टावरीपाड़ा येथील रस्ता रुंदीकरणाच्या कामाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या ब प्रभाग क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 5 मौजे गौरीपाड़ा या प्रभागातील नगरसेवक दया गायकवाड यांच्या प्रयत्नाने MMRDA यांच्या मार्फत टावरीपाड़ा येथे बनविण्यात येणाऱ्या रस्ता रुंदीकरणाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध असल्याचे जनार्दन टावरे यांनी महापालिका आयुक्त, उपायुक्त, नगर रचना विभाग तसेच कल्याण परिमंडळ 3 चे पोलीस उपायुक्त यांना दिलेल्या पत्रकातून म्हटले आहे। प्रभाग क्रमांक 5 मधील मौजे गौरीपाड़ा सर्वे नंबर 45/1/अ येथील RTO ते शंकेश्वर कॉम्प्लेक्स टावरीपाड़ा येथील रस्ता रुंदीकरणाच्या कामाचे भूमिपूजन खासदार कपिल पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले। यावेळी रस्ता रुंदीकरण कामाला टावरीपाड़ा ग्रामस्थांनी तीव्र हरकत असल्याचे खासदार यांच्या निदर्शनास आणून दिले। सदर टावरीपाड़ा येथील सर्वे नंबर 45/1/अ या जमीन मिळकतीत आमची वडिलोपार्जित मालकी हक्काची राहती घरे गेली 60 वर्षांपासून असून सदरहून मिळकतीत ताबा व कब्बे वही वाटीत आहेत। या घरांचा वार्षिक कर कल्याण डोंबिवली महापालिकेकडे भरणा करीत आहोत। महापालिकेच्या विकास कामांना आमचा अडथळा नाही, नेहमी विकास कामांना गती मिळण्यासाठी आमचे सर्वतोपरी सहकार्य आहे, परंतु नगरसेवक दया गायकवाड यांनी ग्रामस्थांना विश्वासात न घेता आपल्या मनमानी कारभाराने आमच्या घरादारावर बुलडोझर फिरवून विकासाला गती देत असल्याने तीव्र विरोध करीत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे। या रस्त्यासाठी अनेक अडचणी निर्माण होत असून महापालिकाद्वारे स्थानिक रहिवासी यांना कोणत्याही प्रकारे सूचना वजा नोटीस न पाठवता या रस्त्याचे भूमिपूजन मोठ्या थाटामाटात केले। यापूर्वीचे अनेक रस्ते प्रलंबित आहेत, ते मार्गी लावण्यास दया गायकवाड अपयशी ठरले असल्याचे गावकऱ्यांकडून सांगण्यात येते। सदर रस्त्याच्या अडचणीबाबत वारंवार महापालिकेकडे पत्रव्यवहार केले आहेत असे ॲडव्होकेट जनार्दन टावरे यांनी यावेळी सांगितले। यावेळी भूमिपूजन कार्यक्रमात खासदार कपिल पाटील मनोगत व्यक्त करताना सांगितले की सदर रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाला भूमिपुत्रांच्या जागा किंवा घरे बाधित होत असतील तर त्यांना विश्वासात घेऊन महापालिकेच्या माध्यमातून TDR अथवा मोबदला देण्यासाठी दया गायकवाड यांनी महापालिकेची माहिती घेऊन रस्त्याला कोणताच व्यत्यय येणार नाही याची खबरदारी घ्यावी आणि स्थानिक भूमिपुत्रांवर अन्याय होणार नाही असा विश्वास खासदार कपिल पाटील यांनी व्यक्त केला। टीडवाणूसाठी प्रतिनिधी जितेंद्र कानडे कल्याण यांच्या सहवेडी अटशितीश टपाल। मी ॲडव्होकेट जनार्दन टावरे। काय सांगाल, आज आपल्या टावरीपाड्यामध्ये रस्त्याचं भूमिपूजन झालं, काय समस्या आहे? येथील आम्ही स्थानिक रहिवासी आहोत। प्रभाग क्रमांक रहिवाशांना विश्वासात घेणं आवश्यक होतं, परंतु तसं न करता काही राजकीय लोकांनी त्यांची पोळी भाजून घेण्यासाठी त्यांच्या स्वार्थासाठी जो कार्यक्रम जो आहे पुढील नगरसेवक इलेक्शनच्या हेतूने जे नजरेस ठेवून हा भूमिपूजन कार्यक्रम केलेला आहे आणि हा पूर्णपणे बेकायदेशीर भूमिपूजन झालेलं आहे। कोणत्याही प्रकारची सूचना न देता येथील स्थानिक रहिवाशांना ज्यांच्या जमीन मिळकते आज शेकडो कार्यकर्ते ग्रामस्थ इथे उपस्थित आहेत, त्यांना कोणालाही माहीत नसताना कुठल्याही प्रकारची कायदेशीर नोटीस न येता हा बेकायदेशीर जो प्रयत्न MMRDA आणि महानगरपालिका आणि स्थानिक नगरसेवक यांनी जो केलेला आहे या बेकायदेशीर कृत्यास आमचा तीव्र विरोध आहे आणि तसेच यानंतर आम्ही माननीय न्यायालयामध्ये या संदर्भात दावा दाखल करणार आहे आणि आमचा माननीय न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे। हा जो चुकीचा रस्त्याचा रुंदीकरणाचा मार्ग अवलंबिलेला आहे त्याला आमचा तीव्र विरोध आहे आणि आम्हाला न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे की न्यायालय आमच्या बाजूने योग्य त्या न्यायनिर्णय देईल। तर ह्या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी, पुन्हा भेटूया याच ठिकाणी। धन्यवाद।